महाराष्ट्र शासनाने पर्सिसिन मच्छीमारांसोबत सर्वच मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. आसमानी संकटापेक्षा सुलतानी पेशाचा त्रास या मच्छीमार बांधवांना सहन करावा लागत आहे, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी केली. शासनाने पर्सिसिन मच्छीमारीवर बंदी घातल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या या जाचक धोरणाविरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्सिसिन मच्छीमार बांधवांनी 20 जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मंगळवारी आमदार महेश बालदी यांनी उपोषणकर्ते मच्छीमारांची भेट घेतली. मच्छीमारांच्या या लढ्यात भाजप तुमच्या सोबत असून याबाबत केंद्रात आवाज उठवणार असे आश्वासन आमदार बालदी यांनी यावेळी मच्छीमारांना दिले. पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे तसा आधुनिक काळातील पर्सिसिन मासेमारी करणारा मच्छीमारही जगला पाहिजे. जुन्या पद्धतीने वलव्याने मच्छीमार होडी चालवून मासेमारी करत होता, अजून त्याने तसेच राहावे का असा प्रश्नही आमदार बालदी यांनी उपस्थित केला आहे. मच्छीमार हा 12 वावच्या बाहेर जाऊन मासेमारी करत असेल तर राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक राहिले पाहिजे, मात्र जाचक अटी लावून मच्छीमाराला उद्ध्वस्त करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही मच्छीमार बांधवांच्या सोबत आहोत, असेही आमदार महेश बालदी यांनी यावेळी म्हणाले. आम्ही हे विधानसभेत मांडलं तेव्हा ते मच्छीमार मंत्री अस्लम शेख यांना मच्छी खाण्याशिवाय मच्छीचा धंदा किती कळतो हे मला माहित नाही, पण ते हसत होते की मी जेव्हा परिषद नेट बंदी विरुद्ध बोललो तेव्हा. मी म्हटलं हसण्यासारखा विषय नाही, जर अजून जबाबदारीने सांगतो मासे खाल्ले नसतील पण माशाबद्दलची जाहीर संवाद लावा, कुठल्याही कोळीवाड्यात लावा, तुम्ही बोलूया आणि आपण बोलूया. जर आम्ही हरलो तर यापुढे राजकारणातला शब्द काढणार, समस्या समजून घेऊन त्याला सोडवणं राज्य सरकारचं काम आहे, त्याच्याकरता सकारात्मक राहणं आणि नुसतं केंद्राने राज्यावर ढकलणं राज्याने केंद्रावर ढकलणं हे नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जर महेश बालदी करंजात 15 मध्ये 150 कोटी रुपयाची जेटी आणू शकतो आणि त्याच्यात 75 कोटी केंद्राचे 75 कोटी राज्याचे आणू शकतो तर केंद्रामधला असलेला हा जो नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये आपलं पर्सिशन नेटचं शब्द इन्क्लूड करण्याकरता निश्चित आपण लवकरात लवकर बैठक घेऊ दिल्लीत आणि त्याच्याकरता तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन जाईल हा मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो.